Hello friends, good morning. Today we are going to start a new concept, new smart concept of physics. मागच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्स म्हणजे काय ते बघितलं होतं. द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नॅचरल फेनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज फिजिक्स. म्हणजे ज्या विज्ञानाच्या शाखेत नैसर्गिक घटनांचा अभ्यास केला जातो तिला भौतिकशास्त्र असे म्हणतात. मग आता आज मी तुम्हाला ह्या व्याख्येचा अर्थ पण सांगणार आहे. मित्रांनो, नॅचरल फेनॉमिना म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, इट इज द नॅचरल फेनॉमिना. ओके, मग त्याचा स्टडी फिजिक्स करेल आणि सांगेल हे सेंट्रिपिटल फोर्समुळे फिरते आहे बा. ओके, दुसरं आहे मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट, तोसुद्धा काय नॅचरल फेनॉमिना, त्याचा पण अभ्यास फिजिक्सच करेल. वीज चमकते म्हणजे लाईटनिंग इन द स्काय, देर इज अ लाईटनिंग इन द स्काय, वी कॅन सी द व्हॉट लाईट फर्स्ट अँड आफ्टर सम टाईम वी कॅन हर्ड द व्हॉट साऊंड. म्हणजे आपण पहिल्यांदा प्रकाश बघतो, जी काही असेल वीज तिचा, आणि नंतर आपल्याला आवाज ऐकू येतो, कारण प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे. नैसर्गिक घटना आहे, फिजिक्स त्याचा अभ्यास करेल. तर मित्रांनो, म्हणजे तुम्ही जर का बघितला अशा सर्व नॅचरल घटनांचा अभ्यास फिजिक्समध्ये केला जातो आणि तुम्ही इनडायरेक्टली तो तुमचा सिलेबस ठरतो डायरेक्ट. तर मग 8 शाखांचा अभ्यास केला होता आपण, मेकॅनिकल प्रॉपर्टीज सहित. मेकॅनिक्स ही पहिली ब्रँच निवडली होती आपण, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर दुसरी ब्रँच घेतली होती, साऊंड तिसरी, हीट चौथी, पाचवी लाईट, इलेक्ट्रिसिटी सहावी, मॅग्नेटिझम सातवी आणि मॉडर्न फिजिक्स आठवी. आणि आठही ब्रँचेसमध्ये आपल्याला 14 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. 12वीत पण ह्याच ब्रँचेस असतील, फक्त चॅप्टरचे नावं तिथे बदलतील. तर मेकॅनिक्स ही यांत्रिकी शाखा अशी होती की जिच्यामध्ये आपण गतीचा अभ्यास केला होता आणि गतीविषयक कारणांचा अभ्यास केला होता. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, एसेलरेशन, फोर्स, वर्क, प्रेशर, पॉवर, मोमेंटम इत्यादी फिजिकल क्वांटिटीच्या स्वरूपामध्ये. आणि यामध्ये आपण पहिल्या 5 चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. युनिट्स मेजरमेंट, मॅथमॅटिकल मेथड्स, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन आणि ग्रॅव्हिटेशन. आणि नंतर आपण बघितलं होतं प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, की ज्याच्यामध्ये आपण एका चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आज आपण आता साऊंड नावाची जी काही तिसरी ब्रँच आहे आपण शिकणार आहोत, तिचा अभ्यास करणार आहे. साऊंड, म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय तर हे साऊंडमुळे शक्य आहे. तुम्ही गाणे ऐकू शकतात, पिक्चर बघू शकतात, सर्व साऊंडमुळे शक्य आहे. साऊंड जर नसला तर आपलं जीवन एंटरटेनमेंटच राहणार नाही काही. आणि एकमेकाला हातवारे करून सांगावं लागेल, मग ध्वनीचा अभ्यास करणं जरुरीच आहे. फक्त म्युझिक, आवाज, भाषणासाठी ध्वनी जरुरी नसून खूप साऱ्या मोठ्या गोष्टींसाठी ध्वनीची गरज असते. अनुभव फुटल्यावर इतका मोठा ध्वनी तयार होईल की आपल्या सर्वांचे कान फाटून जातील. ओके मित्रांनो, आणि आता पुढे चालून युद्धसुद्धा आहे अशा तऱ्हेने लढलं जाणार आहे की साऊंड टेक्नॉलॉजी तिच्यात वापरली जाणार आहे. ओके, मग साऊंड काय? द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर ऑफ साऊंड. साऊंडचं नेचर कसं आहे, म्हणजे स्वरूप कसं काय व. ओके, टाईप्स ऑफ वेव, टाईप्स ऑफ वेव कसा काय, हे साऊंडमध्ये स्टडी केलं होतं. ओके, स्पीड ऑफ साऊंड अँड डिफरंट फेनॉमेनॉन रिलेटेड विथ साऊंड. इज कॉल्ड ॲज ब्रँच साऊंड. बघा वाक्य काय बोलतो, कारण खूप वेळेस साऊंड शब्द वापरलेला आहे मी. ओके, म्हणून शब्द काय वापरला, इज कॉल्ड ॲज ब्रँच साऊंड. तर मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट अशी ही ब्रँच आहे. तिला आपण ध्वनी नाव दिलं आहे. खूप वेळेस या ध्वनीचा तुम्ही
स्टडी केलेला आहे. ओके, आणि म्हणून तिला आपण साऊंड म्हटलेलं आहे. माता आपल्या मातृभाषेमध्ये पण आपण व्याख्या लिहून घेऊ. ज्या भौतिक शास्त्राच्या शाखेत आपण ध्वनीच्या स्वरूपाचा लहरींच्या प्रकारांचा ध्वनीच्या वेगाचा आणि त्याच्याशी निगडीत आणि त्याच्याशी निगडीत घटकांचा अभ्यास करतो. त्या शाखेला ध्वनी म्हणतात. ओके, तर फ्रेंड्स, ही झाली ध्वनी शाखेविषयीची माहिती, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आता ह्या ध्वनी शाखेमध्ये आपण जे चॅप्टर स्टडी करणार आहे ते क्रमानुसार 8व्या नंबरचं चॅप्टर असणार आहे. 8व्या नंबरचं 8व्या. आणि इंटरेस्टिंग गोष्ट, त्या शाखेचं नाव त्या चॅप्टरला दिलेलं आहे. ओके, म्हणजे ब्रांचचं नाव डायरेक्ट तिथे आपल्याला दिलेलं आहे. इन 11th स्टँडर्ड वी लर्न फॉलोइंग ओनली वन चॅप्टर रिलेटेड टू दिस ब्रँच. आणि सिक्वेन्सनुसार त्या चॅप्टरचं नाव आहे 8. नाव पण काय त्याचं? साऊंड. फक्त एकच चॅप्टर त्याच्याशी निगडीत आपण स्टडी करणार आहे. ओके फ्रेंड्स, देन वी गो नेक्स्ट, अँड दॅट इज व्हॉट ब्रँच फोर. नेम ऑफ ब्रँच इज व्हॉट हीट. हीट म्हणजे उष्णता. मित्रांनो, असेच असे चॅप्टर तुम्ही 10th पर्यंत शिकलेले आहात तेच आहे. फक्त फिजिकल वर्ड जे त्याचं वेटेज ह्या वेळेस वाढणार आहे. आणि तुम्ही हे न करता जर कोणी तुम्हाला लेक्चरमध्ये जर का डायरेक्ट फिजिक्स शिकवत असेल पहिलं चॅप्टर, मग त्या माणसाची आपल्याला जी काही कोणाशीच तुलना करता येणार नाही. का? ह्याशिवाय फिजिक्सचा अभ्यास करणं जे मुमकिन नाही, नामुमकिन आहे डायरेक्ट. ओके, आपण आता डेफिनेशन घेऊया. द ब्रांच ऑफ फिजिक्स
विच डील्स विद द स्टडी ऑफ मोड्स ऑफ हीट ट्रांसफर. कंडक्शन, कन्वेक्शन एंड रेडिएशन. इज कॉल्ड एज हीट. ज्या भौतिकशास्त्राच्या शाखेमध्ये आपण उष्णतेच्या संक्रमणाचा अभ्यास करतो, जसं वहन, प्रक्रमण आणि रेडिएशन म्हणजे कंडक्शन कन्व्हेक्शन, त्याला हीट असं म्हणतात. ज्या भौतिकशास्त्राच्या शाखेमध्ये आपण उष्णतेच्या संक्रमणाचा अभ्यास करतो, त्याचे प्रकार जसे वहन, प्रक्रमण आणि उत्सर्जन, याचा अभ्यास करतो. तिला उष्णता शाखा असे म्हणतात. ओके मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे आता ही जी काही ब्रांच आहे याच्यामध्ये आपण परत एकाच चॅप्टरचा अभ्यास करणार आहे, म्हणजे या ब्रँचशी रिलेटेड आपल्याला 11वीमध्ये परत एक चॅप्टर आहे. इन 11th स्टँडर्ड वी लर्न फॉलोइंग only one chapter related to this branch, and that is what chapter number 7, thermal properties of मॅटर. कारण थर्मल प्रॉपर्टी ज्या आहे ना, त्या ज्या आहे त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. थर्मल प्रॉपर्टी म्हणजे हीटशी रिलेटेड ज्या प्रॉपर्टी त्याचा. ओके, तर अतिशय महत्त्वाची अशी ब्रांच आहे आणि 12th पण याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन वी गो नेक्स्ट अँड दॅट इज व्हॉट ब्रँच नंबर 5, अँड दॅट इज व्हॉट लाईट. लाईट नसेल तर आपलं जीवन अंधारमय होऊन जाईल, कोणतीच वस्तू आपल्याला दिसणार नाही. याचं काय महत्त्व समजून सांगायचं, जेवढं महत्त्व समजून सांगितलं तेवढं कमी असेल अशी ही लाईट शाखा आहे. ओके, आणि ह्या प्रकाश नावाच्या
शाखेला आपण आता अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विद द स्टडी ऑफ नेचर ऑफ लाइट एंड डिफरेंट फेनोमेनॉन रिलेटेड विथ लाइट लाइक रिफ्लेक्शन रिफ्रैक्शन इंटरफेरेंस डिफ्रैक्शन पोलराइजेशन एक्सेट्रा इज कॉल्ड एज ब्रांच लाइट. मित्रांनो, प्रकाश आहे काय, प्रकाशाचं स्वरूप काय, प्रकाशाशी रिलेटेड असणारे जे काही डिफरंट फेनॉमेन आहे, म्हणजे रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, इंटरफरन्स आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी आहे. नंतर डिफ्रॅक्शन आहे, ओके, आणि पोलरायझेशन आहे, म्हणजे याच्याशी रिलेटेड जे फेनॉमिन असतील लाईटशी रिलेटेड ते इम्पॉर्टंट फेनॉमिन आहे सर्वे. पोलरायझेशन पण तेवढाच इम्पॉर्टंट फेनॉमिन आहे, ओके, तिला लाईट असं म्हणायचं. आणि 11 आणि 12 जर का सर्वात महत्त्वाची ब्रांच असेल तर ही ब्रांच आहे. आता आपण आपल्या मातृभाषेमध्ये जी व्याख्या लिहून घेऊ. ज्या भौतिक शास्त्राच्या शाखेमध्ये आपण प्रकाशाचा त्याच्या स्वरूपाचा म्हणजे ज्या भौतिकशास्त्राच्या शाखेत आपण प्रकाशाचा त्याच्या स्वरूपाचा व तसेच त्याच्याशी निगडीत परावर्तन अपवर्तन इत्यादीचा अभ्यास करतो. त्या शाखेला प्रकाश असे म्हणतात. ओके मित्रांनो, म्हणजे आपण प्रकाशाची व्याख्यासुद्धा काय केली आहे, मराठीतून लिहून काढली प्रकाश या शाखेची. देन याच्याशी रिलेटेड कोणते चॅप्टर्स आहे त्याची आपण आता लिस्ट बनवूया. आणि लिस्ट बनवायची म्हणजे एकच चॅप्टर त्याच्याशी रिलेटेड आहे आपण आता ते लिहूया. अँड द चॅप्टर रिलेटेड टू दिस ब्रांचेस
इन 11 स्टैंडर्ड वी लर्न फॉलोइंग ओनली वन चैप्टर रिलेटेड टू दिस ब्रांच दैट इज वॉट चैप्टर नंबर 9 ते चैप्टरच नाव है ऑप्टिक्स. ओके मित्रांनो तिच्याशी रिलेटेड फक्त एकमेव चैप्टर है देन वी गो नेक्स्ट नेक्स्ट ब्रांच नेक्स्ट ब्रांच है इलेक्ट्रिसिटी. जी विद्युत धारा ते सर्वे तुम्ही चैप्टर म्हणून विज्ञान एक मध्ये शिकलेले आहात. ओके सर्वे गोष्टी आणि विज्ञान दोन जे असतं ना ते रिलेटेड असतं बायो बायोशी रिलेटेड जो टॉपिक येतो विज्ञान दोनशी रिलेटेड असतो. आता इलेक्ट्रिसिटी काय तर तिच्याशिवाय तुम्ही जीवन जगू शकत नाही याचं महत्त्व सांगितलं तेवढं कमी. टी व्ही पाहू शकत नाही मोबाईल चार्ज करू शकत नाही तुमचे मेडिकलचे इक्विपमेंट याच्याशिवाय वर्क करू शकत नाही आणि म्हणून द ब्रांच ऑफ फिजिक्स इज डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज लाइक करंट वोल्टेज रेजिस्टेंस एक्सेट्रा इज कॉल्ड एज इलेक्ट्रिसिटी. तुमच्यासाठी सिंपल लँग्वेजमधलं डेफिनेशन घेतो आहे हे डेफिनेशन तुम्हाला कोणत्या बुकमध्ये सापडणार नाही परंतु आपल्याला ज्या तऱ्हेने त्याचा अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी आपण ते घेतो आहे. म्हणजे द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटी लाईक तुम्ही करंटचा अभ्यास कराल तुम्ही रेजिस्टन्सचा अभ्यास कराल तुम्ही व्होल्टेजचा अभ्यास कराल त्या ब्रँचला काय म्हणतात इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी ब्रँच. म्हणजे ज्या भौतिक व्याख्या लिहून घेऊ आपण ज्या भौतिक शास्त्राच्या आपण करंट म्हणजे काय विद्युतधारा व्होल्टेज म्हणजे विभवांतर व्होल्टेज म्हणजे विभवांतर आणि रोध इत्यादी भौतिक राशींचा अभ्यास केला जातो त्या शाखेला
शाखा विद्युत धारा। असे म्हणतात। ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे ही इम्पॉर्टंट शाखा आहे आणि याच्याशी रिलेटेड जे आहे ना, आपल्याला दोन चॅप्टरचा अभ्यास इथे करायचा आहे। इन 11th स्टँडर्ड वी लर्न फॉलोइंग टू चैप्टर्स, रिलेटेड टू दिस ब्रांच, एंड दैट इज द चैप्टर नंबर 10, इलेक्ट्रोस्टैटिक्स। इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर, दोन चॅप्टरचा अभ्यास। आणि फ्रेंड्स, यानंतर आपली जी सातवी ब्रँच आहे ती आहे मॅग्नेटिझम। आणि याचा सुद्धा अभ्यास आपल्याला फिजिक्समध्ये करायचा आहे। इम्पॉर्टंट ब्रँच आहे। तुम्ही एखादी वस्तू लोखंडाला जी खेचून घेते तिला काय म्हणतात? मॅग्नेट। ओके, पृथ्वीसुद्धा खूप मोठं मॅग्नेट आहे त्याचप्रमाणे, आणि हे मॅग्नेट आहे म्हणून पण आपल्या सभोवताली ज्या काही घटना घडत आहे भौतिक जगामध्ये, त्या सर्वांचं जे कारणीभूत आहे ते मॅग्नेटिझम आहे। आणि हे मॅग्नेटिझम प्रॉपर्टी का दाखवतं, तर इथपासून तर इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला यामध्ये शिकायच्या आहे। ब्रांच ऑफ फिजिक्स जिच्याशी रिलेटेड आहे मॅग्नेट डेफिनेशन, तर ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम टाइप्स ऑफ सबस्टन्सेस यूजिंग प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट लाईक डायमॅग्नेटिक सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स
The branch of physics which deals with the study of origin of magnetism, types of substances and property of magnet like magnetic, diamagnetic substance, paramagnetic substance, ferromagnetic substance, etc. is called as branch magnetism. चला ब्रांच मैग्नेटिज्म असं म्हणतात. ओके, त्याची पण मराठीतून आपण डेफिनेशन बघूया. याची व्याख्या जी आहे, ज्या भौतिक शास्त्राच्या शाखेत आपण चुंबक तत्वाचा उगम तसेच या गुणधर्माचा उपयोग करून पदार्थाचे जे प्रकार पडतात, जसे की डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, इत्यादींचा अभ्यास केला जातो. त्या शाखेला चुंबक तत्व असे म्हणतात. आणि या शाखेमध्ये आपण एकाच चॅप्टरचा अभ्यास करणार आहे. इन 11th स्टँडर्ड वी लर्न फॉलोइंग two chapters related to this branch, and that is what only one chapter chapter number 12, that is what magnetism. या शाखेशी रिलेटेड फक्त आपण एकच चॅप्टरचा अभ्यास करणार आहे, आणि त्या चॅप्टरचं पण नाव आहे मॅग्नेटिझम, म्हणजे तेच नाव आहे. आणि हे त्या चॅप्टरचं नाव आहे मॅग्नेटिझम. आणि मॅग्नेटिझम हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि फ्रेंड्स, एक खास गोष्ट, ह्याच नावाचं चॅप्टर आपल्याला जे ते 12वीसुद्धा आहे. आणि जे सबस्टन्सेस आहे हे तुम्ही लक्षात ठेवा, जसे आपण मेटल नॉन मेटल्स करतो की नाही, तसे मटेरियलचे मॅग्नेटिझम प्रॉपर्टी लक्षात घेऊन सबस्टन्सचे प्रकार पडत आहे. ओके, हे सध्याच्या घडीला तुम्ही जर एवढं पाठ करून टाकलं, तुम्हाला तुमचा प्रवास जो आहे तो एकदम सोपा होऊन जाईल डायरेक्ट. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी या सर्व्या. ठीक आहे,
देन वी गो नेक्स्ट दैट इज व्हाट लास्ट ब्रांच ऑफ फिजिक्स द ब्रांच नेम इज व्हाट मॉडर्न फिजिक्स आधुनिक भौतिक शास्त्र आधुनिक भौतिक शास्त्र तो माणूस जसा मॉडर्न झालेला आहे तसं फिजिक्स सुद्धा मॉडर्न झालेलं आहे आणि मानवाच्या ज्या काही आधुनिक जगातल्या गरजा आहे त्या सुद्धा पुरवण्यासाठी फिजिक्सच तंत्र पुरवतं. ओके, एकदम इम्पॉर्टंट असं चॅप्टर आहे. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ टाइप्स ऑफ वेव्स लाइक इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स एंड मॉडर्न नीड एंड ह्यूमन बीइंग मॉडर्न नीड कम्युनिकेशन एंटरटेनमेंट द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स लाइक इलेक्ट्रोमैग्नेट एंड ह्यूमन बीइंग मॉडर्न नीड कम्युनिकेशंस एंड एंटरटेनमेंट. इज कॉल्ड एज मॉडर्न फिजिक्स. व्याख्या भौतिक शास्त्राच्या ज्या शाखेत लहरींच्या प्रकाराचा अभ्यास केला जातो जसे विद्युत चुंबकीय लहरी तसेच मानवाच्या आधुनिक गरजा कम्युनिकेशन आणि करमणूक यांचा अभ्यास केला जातो.
तिला आधुनिक भौतिक शास्त्र. असे म्हणतो. ओके, आणि यावर्षी आपल्याला या शाखेशी रिलेटेड दोन चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. इन 11th स्टँडर्ड we study following two chapters. ओके, आणि त्या चॅप्टरचं नाव आहे, त्या चॅप्टरचं नाव आपलं जे 13 नंबरचं चॅप्टर येईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्ह्यूज. Views and communication. System. And the last chapter is semiconductor nows. The Mitranno Asha Prakare आपण ही इम्पॉर्टंट जी इन्फॉर्मेशन आहे 8 ब्रँचेसची घेतलेली आहे आणि ह्या इन्फॉर्मेशनवरूनच आपला जो सिलेबस आहे तो सर्वच्या सर्व तयार होणार आहे, सिंपल होणार आहे. ओके, आणि तुम्ही जर का हे शिकले नाही मग तुम्हाला अडचण येईल. ओके फ्रेंड्स, तर आज आपण आता काय काय शिकले त्याचे 2 मिनिटात रिव्हिजन करून घेऊ. आपण 8 नंबरची जी प्रॉपर्टी आहे ती आपली झाली म्हणजे ब्रांचचा जो स्टडी होता तो आपण सर्व कंप्लीट करत आलो. पण 2 मिनिटाच्या आत त्याची रिव्हिजन घेऊन घेऊ. आपण फिजिक्स पासून सुरुवात केलेली, स्मार्ट कन्सेप्ट ऑफ फिजिक्स, फिजिक्सचे डेफिनेशन, ब्रँचेस 8 ब्रँचेस आहे त्याची आपण यादी तयार करून घेतली होती आणि 8 ब्रँचेसशीच्या डेफिनेशन त्याच्याशी रिलेटेड चॅप्टर्स आपण बघितले. मेकॅनिक्स रिलेटेड 5 चॅप्टर होते, प्रॉपर्टीज ऑफ मॅटरशी रिलेटेड 1 चॅप्टर होतं, साऊंडशी रिलेटेड 1 चॅप्टर होतं, हीटशी रिलेटेड आपलं 1 चॅप्टर होतं, लाईट जी आहे तर लाईटशी रिलेटेडसुद्धा आपलं चॅप्टर होतं. आपण बघितलं की हीटमध्ये आपण 3 फेनॉमिनांचा अभ्यास करणार आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. ओके फ्रेंड्स, तर लाईटशी रिलेटेड पण आपलं 1च चॅप्टर होतं ऑप्टिक्स नावाचं, इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आपले 2 चॅप्टर होते इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रिक करंट थ्रू द वॉट, कंडक्टर्स, मॉडर्न फिजिक्सशी रिलेटेड आपले 2 चॅप्टर्स होते आणि मॅग्नेटिकशी रिलेटेड आपलं 1 चॅप्टर होतं. तर मग अशा प्रकारे आपण 14 चॅप्टरचा आपण विभागणी पण करून टाकलेली मित्रांनो, कोणत्या चॅप्टरशी कोणती ब्रँच रिलेटेड आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी शिकणार आहोत आणि पहिल्या चॅप्टरशी लागणाऱ्या या सर्व गोष्टी आहे, 11वी आणि 12वीच्या फिजिक्सशी लागणाऱ्या या गोष्टी आहे. ABCD ही फिजिक्सची, ही जर आलं नाही तर फिजिक्स येत नाही. ओके फ्रेंड्स, तर भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये नवीन कन्सेप्ट सेट. ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय.